नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. जे भाजपच्या वाटेवर असतील त्यांनी खुशाल जावं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची स्पष्टोक्ती. गुरु पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. पिंपरी चिंचवडमध्ये कारमधून गांजा घेऊन जाणाऱ्या एकाला अटक. आणि विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सुरक्षितपणे काढले बाहेर. आता बातम्या सविस्तराने. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जे आमदार भाजपच्या वाटेवर असतील त्यांनी खुशाल जावं असं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी भाजपच्या वाटेवर असणाऱ्या म्हणण्यापेक्षा त्या आमदारांची नावं जाहीर करा असं आवाहन केलंय. त्यांना नावं सांगा ना, वाटेवर म्हणण्यापेक्षा नावच सांगा ना, असं काय करतात ते. काही तुम्ही उद्याच्याला कुणी काही म्हणलं की हे असं म्हणलं, आता तुमचं म्हणणं काय असलं नसतं. जे वाटेवर असतील ते जातील, जे आणि जे वाटेवर असतील ते जातील सुद्धा, असंही पवारांनी स्पष्ट केलंय. पिंपरी चिंचवडच्या एका हॉटेलच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आज गुरु पौर्णिमा आहे. अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटेकडे घेऊन जाणाऱ्या गुरूंना वंदन करण्याचा हा दिवस. आज गुरु पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिरामध्ये गुरु पौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. अनेक भाविकांनी यावेळी दत्त मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. नदी वाहे काळ चाले चालवी गुरु, भिडे लाट तरी नाव वल्लवी गुरु. नदी वाहे काळ चाले चालवी गुरु, लाट तरी नाव वल्लवी गुरु. गुरु उभा पाठीशी तर भव भय चिंता हरू. लक्ष्मीबाई दंगुशेठ हलवाई दत्त मंदिरात गुरु पौर्णिमेनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली आहे. भक्तांसाठी पहाटे 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुलं असणार आहे. भाविकांना सकाळी 8 ते 4 या वेळेत मंदिरासमोरील उत्सव मांडपामध्ये स्वहस्ते अभिषेकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिराच्या धार्मिक परंपरेनुसार दुपारी 4 वाजता चंद्रग्रहणाचा वेदकाळ सुरू झाल्याने सुवर्ण अलंकार, भरझरी वस्त्रे, पुष्पहार काढून सफेद रेशमी वस्त्राने मूर्ती आच्छादली जाणार आहे. या गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त दत्त मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. आज गुरु पौर्णिमा आहे. गुरु पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. आता आपण आलेलो आहोत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात आलेलो आहोत. आपण पाहता की मोठ्या संख्येने भाविक आज गुरूंचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत, दत्त मंदिरात आलेले आहेत. या दत्त मंदिरात फुलांची आरास करण्यात आलेली आहे. ओम ही संकल्पना वापरून आपण पाहू शकता हे मंदिर अतिशय सुंदर रीतीने सजवण्यात आलेलं आहे. ओम ही संकल्पना वापरलेली आहे. आपण आता आपल्यासोबत विश्वस्त आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की गुरु पौर्णिमेचं महत्त्व काय. वेगवेगळ्या प्रकारचे फुलांची आरास आहे, ओम ही संकल्पना वापरलेली आहे. काय करण्यात आलेले आहे, अजून काय कोणते उपक्रम आज घेण्यात आलेले आहेत? श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचा हा 122वा गुरु पौर्णिमा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. सकाळपासूनच इथे श्रद्धेय भाविकांचा जनसागर उसळलेला आहे. सकाळी 6 वाजता इथे लघुरुद्र संपन्न झाला, त्यानंतर 8 ते 12 वाजेपर्यंत दत्तयागही झालेले आहेत उत्सव मंडपामध्ये. त्याचप्रमाणे सकाळी 8 पासून सायंकाळ दुपारी 4 वाजेपर्यंत भाविकांच्या स्वहस्ते अभिषेकाची सोय उत्सव मंडपात केलेली आहे. ही आरती झाल्यानंतरही भाविकांना दर्शनाचा आणि प्रसादाचा ओघ या ठिकाणी सुरूच राहील. तरी माझी विनंती आहे सर्व भाविकांनी या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा व पावन व्हावा. आपण पाहिले की मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत. गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात इथं साजरी होताना पाहायला मिळते. ठिकाणाहून भाविक आलेले आहेत आणि त्यांची आरास इथे करण्यात आलेली आहे. आणि या दत्त मंदिराला विविध फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. गुरूंचं एक अनन्य साधारण महत्त्व आहे आणि आज गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कॅमेरामन फैजल शेखसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. पिंपरी चिंचवडमध्ये कारमधून गांजा घेऊन जाणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याकडून 101 किलो 125 ग्रॅम वजनाचा 1,00,000 रुपयांचा गांजा पकडण्यात आला आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी केली आहे. अतिक युनुस शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याचा साथीदार रफिक शेख पळून गेलाय. या प्रकरणी भोसरीमधील एक क्षेत्रीय कार्यालया शेजारी इंद्रायणी नगरकडे जाणाऱ्या रोडवर एक कार थांबली असून त्यामध्ये गांजा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कारसह एकाला ताब्यात घेतलंय. कारची झडती घेतली असता कारमध्ये तब्बल 101 किलो 125 ग्रॅम वजनाच्या 15,16,875 रुपये किमतीचा गांजा आढळून आलाय. यावरून अतिक शेख याला अटक करत गांजा जप्त करण्यात आलाय. तर त्याचा दुसरा साथीदार पळून गेलाय.
याबाबतीत अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. 13 तारखेला पहाटे भोसरी पोलीस स्टेशन अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन करत असताना DB पथकातील पोलीस कर्मचारी सुमित देवकर, समीर रासकर यांना त्यांच्या बातमीदारातर्फे बातमी मिळाली की 2 इसम इंद्रायणी नगर नाशिक पुणार हायवेवर गांजा विक्रीसाठी येणार आहेत. त्याबाबत सदरची माहिती त्यांनी वरिष्ठांना सांगून तपास पथकातील अधिकारी PSI गाढवे आणि त्यांची तपास पथकाची टीम त्या ठिकाणी रवाना केली असता त्यांना संशयित हालचाली आढळून आल्या. त्यातील आरोपी अतिक युनुस शेख हा 2 गांज्याच्या बॅग 125 ग्रॅम वजनाच्या ह्या त्याने खाली उतरवल्या होत्या आणि दुसरा आरोपी हा गाडीत बसलेला असताना पोलिसांची चाहूल लागल्यावर त्याने त्याच्या ताब्यात असलेली स्विफ्ट कार आणि तो सदरची गाडी घेऊन पळून गेला. पुणे ग्रामीण परिसरात बिबट्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. शिरूरमधील बेट भागातील फाकटे येथे शनिवारी रात्री भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सुरक्षितपणे बाहेर काढलंय. फाकटे येथील गावडे वस्तीत भक्ष्यांच्या शोधात आलेल्या बिबट्या रामदास काशीनाथ भालेकर यांच्या विहिरीत पडला. रविवारी सकाळी 7 च्या सुमारास विहिरीत बिबट्या असल्याचं समजताच वन विभागाला कळवण्यात आलंय. त्यानंतर वन विभागाच्या माणिकटोह बिबट्या निवारण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय देशमुख, शिरूर वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर तसेच वन विभागाची स्थानिक रेस्क्यू टीम आणि गावकरी यांनी बिबट्याला सकाळी 10 वाजता विहिरीबाहेर काढलंय. या बिबट्याला माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात आता दाखल करण्यात आलंय. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवड शहरात चोरीचं प्रमाण वाढलं असून आता देवघरही सुरक्षित नसल्याचं एका चोरीच्या घटनेतनं समोर आलंय. शहरातील पिंपरी येथील शीतलादेवी मंदिरात अज्ञात 2 चोरांनी दानपेटी आणि देवीचा चांदीचा मुकुट लंपास केलाय. ही घटना CCTV कैद झाली आहे. पिंपरीमधील शीतलादेवी मंदिरात अज्ञात 2 चोरट्यांनी टेहळणी करून मंदिरातील दानपेटी आणि चांदीचा मुकुट पळवलाय. दुचाकीवरून 2 जण मंदिर परिसरात आले होते. यापैकी एकाने अगोदर मंदिर परिसरात पाहणी केली आणि मुख्य मंदिराच्या दरवाजाची कडी कोयटात तोडून आत प्रवेश केलाय. त्यानंतर चोरट्यांनी दानपेटी आणि 15,000 रुपयांचा चांदीचा मुकुट लंपास केलाय. चोरी केल्यानंतर 2 जण दुचाकीवरून फरार झालेत. मात्र ही सर्व घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे पिंपरी पोलीस अज्ञात चोरांचा आता शोध घेत आहेत. या सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करत आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणाऱ्या गुरूंना वंदन करण्याचा हा दिवस. पुण्यातील भावे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे शिल्पकार महर्षी व्यास, द्रोणाचार्य, एकलव्य आचरेकर, तेंडुलकर, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद आदी गुरु शिष्यांचा वेश परिधान करून गुरु पौर्णिमा साजरी केली. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका डॉक्टर सुलभा विधाते यांनी गुरु पौर्णिमेचं महत्व, गुरु शिष्य परंपरा आणि गुरूंचे विद्यार्थी जीवनातील महत्व याविषयी माहिती सांगितली आहे. शाळेच्या पालक शिक्षक संघातर्फे सर्व शिक्षकांना श्रीफळ, गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आलाय. सिंधी समाजाचे धार्मिक गुरु म्हणून दादा वासवानी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सिंधी बांधवांनी त्यांना अभिवादन केलंय. स्टेशन रोडवरील वासवानी मिशन ट्रस्टमध्ये हा अभिवादन सोहळा पार पडलाय. यावेळी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणीही उपस्थित होते. दादा वासवानी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1918 रोजी सध्याच्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील हैदराबाद येथे झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव कृष्णादेवी होते. ते अविवाहित होते. त्यांचं शिक्षण BSc MSc भौतिकशास्त्र तसेच LLB पर्यंत झाले होते. त्यांनी आयुष्यभर शाकाहाराचा प्रचार आणि प्रसार करतानाच प्राण्यांच्या जतन आणि संवर्धनासाठीही मोठं काम केलं होतं. त्यांनी अध्यात्मावर 19 पुस्तके लिहिली आहेत. शिकागो येथील जागतिक धर्म संस्था आणि न्यूयॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेला त्यांनी संबोधित केलं होतं. पिंपरी चिंचवडसह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 43.44% पाणीसाठा झालाय. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 1 जून पासून पाणलोट क्षेत्रात 1556 मिमी पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात 30% वाढ झाली आहे. मावळातील पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणी पुरवठा केला जातो. रावेत बंधाऱ्यातून पाणी उपसा करून महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणी पुरवठा केला जातो. यंदा महापालिकेने टप्प्याटप्प्याने पाणी कपात केली आहे. पहिल्यांदा आठवड्यातून एकदा तर त्यामध्ये वाढ करत दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केलाय. यंदा पहिल्यांदाच धरणातील पाणीसाठा
सर्वात कमी म्हणजेच 13% आला होता. पावसाला विलंब होत असल्याने महापालिकेने 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचं नियोजन केलं होतं, परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होतीये. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी 1 दिवसाआड पाणीपुरवठा सुरूच ठेवला जातोय. धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यावर पाणी कपात रद्द केली जाणार असल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केलंय. आज ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसतोड कामगार मिळणं कठीण झालंय. त्यावर एक उत्तम पर्याय पुण्यातील डॉक्टर डी वाय पाटील आकुर्डी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निर्माण केलाय. पाहूयात काय आहे उपक्रम. हे ऊस तोडणी यंत्र 2 व्यक्ती हाताळू शकतात. फक्त 18,000 रुपयांमध्ये हे यंत्र तयार केलेलं आहे. तर या यंत्रापासून ऊस मका तूर या पिकाची तोडणी घरच्या घरी करण्यासाठी एक उत्तम पर्याय या विद्यार्थ्यांनी निर्माण केलाय. हे ऊस तोडणी यंत्र शेतकऱ्यांना उपयुक्त आहे असं प्राचार्य डॉक्टर विजय वडाई यांनी स्पष्ट केलंय. या मशीनचं नाव आपण ऊस कापायची मशीन असं म्हणू शकतो. आणि ह्याचा उद्देश एवढंच आहे की शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा, शेतकऱ्यांना लागणारे कष्ट कमी व्हावे, हा त्यांचा या प्रोजेक्टचा आमचा मेन उद्देश आहे. आणि या प्रोजेक्टसाठी आम्हाला ओव्हरऑल 18,000 एवढा खर्च लागलेला. त्या ज्या अवेलेबल आहेत त्या मोठ्या स्केलवर अवेलेबल आहेत, म्हणजे त्या कट पण करतात आणि कलेक्ट पण करतात आणि त्याची कॉस्ट जवळपास 1,00,000 दरामध्ये. सो त्या आपल्या इंडियन फार्मरला हे परवडणारे नाही आहेत. सो आम्ही ही मशीन त्यांच्यासाठी डिझाईन केलेली आहे. विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचं वितरण 20 जुलैला होणार आहे. या पुरस्कार उपक्रमाचं हे 9वं वर्ष असून देवश्री नारद जयंतीच्या निमित्ताने हे पुरस्कार देण्यात येत असून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 4 पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पत्रकारितेच्या मागील 3 वर्षापासून सोशल मीडिया क्षेत्रातील लेखन करणाऱ्यांसाठी 4वा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. सरोजिनी दामोदरन फाउंडेशन हे गेल्या 3 वर्षापासून दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचं काम करत आहे. विद्याधन असे शिष्यवृत्तीचं नाव आहे. ही शिष्यवृत्ती दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी असून त्यांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाखाखाली असून ज्यांना इयत्ता 10वीत 80% जास्त गुण आणि प्रत्येक विषयात A+ श्रेणी असेल असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात अशी माहिती भुवनेश्वरी क्षुपाली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. उसके साथ उन्हें पता चला कि ये एक ऐसा प्रोग्राम है, स्कॉलरशिप प्रोग्राम, जो एक 5 साल हम स्टूडेंट्स को जब सपोर्ट करते हैं 5-6 साल तक, तो उनकी लाइफ कंप्लीट बदल जाती है. उनकी उनकी नहीं उनकी फैमिली की भी कंप्लीट ट्रांसफॉर्मेशन हो जाती है. तो इसीलिए इस प्रोग्राम को उन्होंने सोचा बाहर भी करेंगे. पुनः एक नज़र हेडलाइंस पर. भाजपच्या वाटेवर असतील त्यांनी खुशाल जावं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची स्पष्टोक्ती. गुरु पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. पिंपरी चिंचवडमध्ये कारमधून गांजा घेऊन जाणाऱ्या एकाला अटक. आणि विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सुरक्षितपणे काढले बाहेर. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक नीट फीडबॅक स्पीड. नमस्कार.